सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा ट्रेंड सुरू आहे, तर याच नावाखाली काही इन्फ्लुएन्सर्स फ्रॉड करताना आढळले आहेत। अशातच नागपूरच्या प्रख्यात अशा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे। अजित पारसे हा विविध राजकीय पक्षातील लहान मोठ्या नेत्यांच्या जवळ असलेला सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर म्हणून मिरवायचा। त्याच्या विरोधात नागपूर शहर पोलिसांनी 4.5 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलाय। नागपुरातील बडकास चौक येथील रहिवासी डॉक्टर राजेश मुरकुटे यांना अजित पारसेने एक होमिओपॅथी रुग्णालय सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते। त्यातूनच त्याने तब्बल 4.5 कोटी रुपये उकळले। डॉक्टरला स्वतःची फसवणूक झाल्याचं समजताच कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी अजित पारसेच्या घराची झडती घेतली असता सीबीआय, पीएमओ, अनेक केंद्रीय महत्वपूर्ण कार्यालय संग्रहालयसह राजकीय पक्षांच्या नावाचे खोटे लेटरहेड सुद्धा आढळून आले आहेत। तर या प्रकरणी विविध संस्थांचे सोशल मीडियाचे काम सांभाळणाऱ्या पारसे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याने पंतप्रधान कार्यालयात ओळख असल्याचा दावा करत निधी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे। अजित पारसेचे विरुद्ध एका फसवणूक आणि फोर्जरी ऑफ डॉक्युमेंट्सच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। त्यामध्ये अशा दिसून आलेली आहे की एका डॉक्टरला त्यांना अनुदान ग्रँट्स आणून देतील किंवा CSR चे फंड्स देतील किंवा काही CBI चे वॉरंट्स निघालेले आहे ते CBI इन्व्हेस्टिगेशन क्लोज किंवा मॅनिप्युलेट करायची अशा प्रकारचे वेगवेगळे कारण दाखवून डॉक्टरची चीटिंग केलेली होती अशी फिर्याद प्राप्त झाली होती। गुन्हा दाखल करून त्यांचे घर झडती घेण्यात आले असता बरेचसे डॉक्युमेंट्स जे फसवणूक करताना वापरण्यात आलेली आहे जसे खोटे पुरे स्टॅम्प पेपर्स, वेगवेगळे डिपार्टमेंट्स गव्हर्नमेंट ऑफिसेसचे स्टॅम्प्स, नामांकित लोकांचे फेक लेटर हेड्स, अशा वेगवेगळे प्रकारचे साधनचे माध्यमांनी त्यांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झालेली आहे। आरोपीची तब्येत सध्या बरोबर नसल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अटक करण्यात आलेली नाही, परंतु तपास सुरू आहे। इथले ते अत्यंत वेल कनेक्टेड आहे अशा वेगवेगळे माध्यमांतून ते लोकांना दाखवत होते। काही सेन्सिटिव्ह कार्यालयांची ईमेल ID म्हणजे फेक खोटा तयार करून तिथून मेल पाठवणे, काही हनी ट्रॅप्स करणे, त्यांचे घरात अत्यंत नामांकित लोकांचे सोबत त्यांचे फोटोग्राफ्स, अशा वेगवेगळे त्यांनी लोकांना प्रलोभित करायसाठी, इंड्यूस करायसाठी आणि चीटिंग करण्याच्या उद्देशातून त्यांनी हे सगळे कृत्य केलेले आहे। अजित पारसे हा गेल्या काही वर्षात शहरात मोठे प्रस्थ झाला होता आणि त्यातूनच त्याने दिल्लीमध्ये आपली ओळख निर्माण केली। या माध्यमातून त्याने शहरातील नामांकित डॉक्टरांसह बड्या शासकीय अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। या माध्यमातून त्याने 18 ते 20 कोटी रुपयेही उकळल्याचा तपास सुरू आहे। विशेष म्हणजे शासकीय कामे करून देण्याच्या बहाण्याने तो काहींना दिल्लीला न्यायचा, त्यानंतर एका बड्या हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करून त्यांच्या खोलीत तरुणींना पाठवून त्यांचे अश्लील छायाचित्र काढून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैसे वसूल करायचा। अशा रीत्या 8 ते 10 जणांकडून त्याने पैसे उकळल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर सो कॉल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेला अजित पारसे सध्या प्रकृती ठीक नसल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्या कारणानेच पोलिसांनी त्याला अद्याप अटक केली नाही। मात्र पारसेनी केलेल्या गुन्ह्यांचा निकाल कसा आणि काय लागेल हे बघणे सगळ्यात महत्वाचं ठरेल। नागपूरहून सुरभी शिरपूरकर, लोकमत।